आमच्या YouTube चॅनलला सबस्क्राइब करा, महानकारी न्यूज सबस्क्राइब करा आणि नोटिफिकेशन ऑन करा. नोटिफिकेशन ऑन केल्यामुळे आमचे अपडेट आपल्यापर्यंत सतत पोहोचेल. इचलकरंजीत भर दिवसा खुनी हल्ला, सशस्त्र हल्लेखोराने पाठलाग करून केला तरुणाचा खून. इचलकरंजीतील कांजारभाट वसाहतीमधील चौकात भर दिवसा एक तरुणाचा पाठलाग करून खून केल्याच्या घटनेने खळबळ उडाली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार रामा कचरू गरड राहणार जय भीमनगर झोपडपट्टी इचलकरंजी हा गौंडी काम करणारा तरुण आज दुपारी 12:30 वाजण्याच्या सुमारास मोटरसायकलवरून महासत्ता चौकाकडे जाणाऱ्या रिंग रोडने जात असताना मोटरसायकलवरून आलेल्या हल्लेखोराने त्याचा पाठलाग सुरू केला. हल्लेखोर आपला पाठलाग करत आहेत हे गरड याच्या लक्षात येताच मोटरसायकल सोडून तो पळत सुटला. परंतु पळत जाताना शांतीनगरातील कंजारभाट वसाहतीमधील चौकात त्याचा पाय घसरला आणि तो खाली पडला. हल्लेखोरांनी त्याला तिथेच गाठून त्याच्यावर सशस्त्र हल्ला चढवला. या भीषण हल्ल्यात गरड याचा जागीच मृत्यू झाला. या घटनेची माहिती समजताच अप्पर पोलीस अधीक्षक श्रीनिवास घाटगे, पोलीस उपाधीक्षक कृष्णात पिंगळे यांनी घटनास्थळी धाव घेतली. हल्लेखोराच्या शोधासाठी वेगवेगळी पोलीस पथके तयार करण्यात आली असून पोलीस हल्लेखोराचा शोध घेत आहेत.